नमस्कार, मी रुपाली कांबळे, मराठी नऊ मध्ये आपले स्वागत। राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेची जनजागृती गावोगावी जाऊन केल्यास नागरिकांना यातून माहिती मिळणे सोयीचे ठरेल, यासाठी प्रशासनाने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले। नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पशु रुग्णालय फिरत्या रथाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। सर्जिकल किट आहे, ऑपरेशन तालुक्यात शेतकऱ्याचा फोन आल्यानंतर आपली व्हॅन तिथे पोहोचली। दारामध्ये शेतामध्ये जाऊन आपण पूर्ण उपचार त्यांना घरपोच देऊ। सर, जनावरांना त्यांच्या म्हणजे पूर्ण घरामध्ये जाऊन आपला महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागाचा व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते आज 3 मोबाईल व्हॅनचा तथा दवाखान्याचा आज लोकार्पण सोहळा आज सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला। आणि हा लोकार्पण सोहळा साजरा करत असताना महाराष्ट्र शासनाने व जिल्हा परिषदेने पशु चिकित्सालयाच्या माध्यमातून ह्या फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून प्रायोग तत्वावरती भोकरमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 3 व्हॅन दिले आहेत। त्यामध्ये भोकर तालुक्यामध्ये एक आहे, देगलूर आणि बिलोलीमध्ये। यामध्ये त्या व्हॅनमध्ये जनावरांना लागणारा सर्व उपचारासाठी लागणारा सर्जरी असेल, जनावर उपचार करणारा खोडा असेल, सर्व साहित्य त्या व्हॅनमध्ये उपलब्ध आहे। आणि या माध्यमातून जसं आपल्या मनुष्याला जसं 108 जी व्हॅन आहे त्याचप्रमाणे 1962 टोल फ्री क्रमांकाची ही मोबाईल व्हॅन आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्याच्यावर 1962 तक्रार नोंद करायची आहे। तक्रार नोंद केल्यानंतर ती व्हॅन त्या संबंधित गावामध्ये जाऊन त्या शेतावरती जाऊन तिथं त्या पशुवरती उपचार करेल आणि त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला न्याय द्यायच्या भूमिकेतून ही सगळी संकल्पना महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी राबवली जाणार आहे।